CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। ध्यान नर्मदा बहुद्देशीय संस्था द्वारा संचालित हैप्पी वुमन्स महिला सक्षमीकरण सामाजिक कार्यात तत्पर असे ध्यान नर्मदा बहुद्देशीय संस्था द्वारा मूर्तिजापूर तालुक्यात विविध कार्यक्रम राबवण्यात आले। यामध्ये महिला दिन, सावित्रीबाई फुले जयंती, गोरगरीब गरजू महिलांना सोडी चाईचे वाटप, जिजामाता उत्सव, माता रमाई जयंती दिन, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, दिव्यांग कुष्ठरोग्यांसोबत दिवाळी साजरी करणे आदी प्रकारचे सामाजिक उपक्रम सदर संस्थेच्या वतीने वर्षभर संस्थेचे अध्यक्ष सौ सुनीता विष्णू लोडम व विष्णू लोडम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येतात। कवच कुंडल मिशन अंतर्गत जिल्हा प्रशासन व नगर परिषद मूर्तिजापूर तसेच वैद्यकीय विभागाच्या वतीने ध्यान नर्मदा बहुउद्देशीय संस्था द्वारा लसीकरण मोहिमेची सुरुवात माजी आमदार तुकाराम बिडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुनील पवार यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर प्रत्येक लसीकरणकरिता येणाऱ्या नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। लसीकरणाकरिता प्रोत्साहन करण्यात आले। या कवच कुंडल मिशन अभियानांतर्गत लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय विभागाचे तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेंद्र नेमाडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन मरकाम, किशोर डांगे, परिचारिका मनीषा शितोळे, शिक्षिका अर्चना मोरे यांच्या पथकाने लसीकरण बूथ बघितले। याकरिता अमिता तिडके, प्रज्ञा हरिया, ममता मालानी, डॉक्टर दीपाली शेळके, कल्पना तिडके, मीनाक्षी अग्रवाल, प्रांजना सदार, मेघा दोषी, उज्ज्वला बोळे, दीपा देशमुख, सुवर्णा सपकाळ, राजकन्या खंजने, जया टाले, माला जाजू, वैशाली पवार, भाग्यश्री मुळे, आरती लोडम, पल्लवी मुळे, क्षमा इंगळे, नीता ठाकरे, नेहा उमक, सोनल बांगड आदी महिला उपस्थित होत्या। ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित हैप्पी वुमन्स महिला सक्षमीकरण संस्थेद्वारे आज मूर्तिजापूर येथे राधामंगलम कार्यालयामध्ये लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे। ही ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था आपल्या कार्यामध्ये असेल किंवा सामाजिक कार्यामध्ये तत्परतेने तालुक्यात असो किंवा जिल्ह्यातील तत्परता असते यांच्या मार्फत विविध कार्यक्रम राबवले जातात। महिला दिन असो किंवा सावित्रीबाई फुले जयंती असेल या निमित्ताने गोरगरिबांना साडी चोळी वाटपांचा कार्यक्रम असेल किंवा गोरगरिबांना मदत करण्याची असतील याच्यामध्ये ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था ही अग्रगण्य असते। याबाबत आपण त्यांचे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। ज्ञान नर्मदा फाउंडेशनच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आपल्या कोरोनाच्या लसीचा इथे या कार्यक्रमात कॅम्प आयोजित केलेला आहे आणि अतिशय चांगलं काम आता माहिती जे मिळालेली आहे त्या संस्थेचं आहे महिला सक्षमीकरणासाठी आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे जोडम असतील अजून ज्या सुनिता ताई असतील बोलताई असतील यांचे सर्व सहकारी हे काम करतात त्याचा अतिशय आनंद आहे। आदरणीय शरद पवार साहेबांनी खरं म्हणजे या राज्यामध्ये पहिलं महिला सक्षमीकरण धोरण आखलं, महिलांना रिझर्वेशन दिलं, संरक्षण मंत्री असताना सैन्यामध्ये महिलांना संधी दिली, अनेक उपक्रम काढले आणि आम्ही सर्व त्यांचे शिष्य आहोत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत। ज्ञान नर्मदा मंडळसुद्धा पवारसाहेबांच्या विचारावर ज्या ठिकाणी काम करते आहे कोण अतिशय आनंद वाटला। आज या ठिकाणी हे लसीकरण आहे ही काळाची गरज आहे, असे शिबिरं होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना संधी मिळते। मला धन्यवाद द्यायचे आहेत यासाठी आरोग्य विभागाचे ज्या ज्या लोकांनी यासाठी सहकार्य केलेलं आहे आणि जे कार्यकर्ते याच्यासाठी झटत आहेत त्यांना मनापासून धन्यवाद। हे राष्ट्रीय कार्य आहे, राष्ट्रीय कार्यात सहभाग केल्याबद्दल ज्ञान नर्मदा मंडळाचे सर्व पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। धन्यवाद। ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था मूर्तिजापूर द्वारा गेल्या 5 वर्षापासून एक सामाजिक कार्यात
एक महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ आपण त्या ठिकाणी निर्माण केलं आहे. हॅपी वुमन्स क्लब महिला सक्षमीकरण ग्रुप असं त्यांना नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून आतापर्यंत आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार मिशन कॉच कुंडल अंतर्गत मूर्तिजापूर शहरामध्ये मुख्याधिकारी नगर परिषदचे माननीय लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून अनेक वार्डामध्ये वार्डनी आहे अनेक या ठिकाणी लसीकरणाचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आमच्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला हे कार्य म्हणजे करायचं होतं, परंतु सर्वांच्या या ठिकाणी बुक झालेल्या होत्या तारखा आणि या ठिकाणी उपस्थित आमचे उपनगराध्यक्ष नगरसेवक श्री सुनील पवार यांच्याशी मी संपर्क साधला की त्यांना सांगितलं की बाबा मला असा उपक्रम आम्हाला आमच्या संस्थेअंतर्गत राबवायचा आहे. तर त्यांनी हा दिवस घेतला होता राधामंगलमध्ये, परंतु ते आम्हाला सामाजिक कार्यात नेहमीच आमचं सहकार्य करतात आणि त्यामुळेच आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी लसीकरणाचा उपक्रम राबवण्याचा या ठिकाणी संधी प्राप्त झाली. मी आपल्या ज्ञाननर्मदा बौद्धिक संस्था तथा हॅपी वुमन्स क्लबतर्फे मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो.